कोरोनाला प्रतिबंध करावायचा असेल तर हास्य योग करा असं मत हास्य क्लबच्या जया जोशी यांनी व्यक्त केलं आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशावेळी लोकांनी हास्ययोग करावेत, त्यामुळे ताणतणाव दूर होतील, शरीराला ऊर्जा मिळेल असंही मत जोशी यांनी व्यक्त केलंय. याची खूप गरज आहे, कारण आमची ही हास्य आहेत ही साधी सुधी हास्य नाही आहेत, तर दीर्घ श्वसनावर आधारित अशी ही हास्य आहेत. आणि प्राणायामामध्ये जसं आपण दीर्घ श्वसन करत असतो आणि दीर्घ श्वसनामुळे आपली जशी सगळीच आपली सिस्टीम जी श्वसन संस्थेची असू दे इतर असू दे ती जशी स्ट्रॉंग होते तशीच या हास्ययोगामधून सुद्धा होत असते. आणि हास्ययोग करताना मुळात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कंटाळा येत नाही, तर खूप हसत खेळत आपण हे सगळं करत असतो. आणि तुम्ही आपण म्हणतात खूप ठिकाणी की ही कृत्रिम हास्य आहे याचं काय, तर कुठलंही गोष्ट ही तुम्ही करताना जरी कृत्रिम केली तरी एकमेकाकडं बघून हसताना ती नैसर्गिकच होत राहतात. आणि खरं हसणं आणि खोटं हसणं हे मेंदूला कळत नाही, त्यामुळे मेंदूवरती त्याचा जो परिणाम व्हायला पाहिजे तोच होत असतो. आणि म्हणून आपलं हात मेंदू फुप्फुसं हे सगळं सक्षम ठेवण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या प्रकारचे हास्य रोज करा अशी मी तुम्हाला विनंती करते.